उजनी ते सोलापूर समांतर पाण्याचे पाइपलाइन टाकण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये प्रतापनगर ते भोजप्पा तांडा डोणगाव रोड असे जवळपास 2 किलोमीटरचा रस्ता संपूर्ण खराब झाला आहे। बरेच ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे। काही ठिकाणी रस्ता लगतच खोदकाम केल्यामुळे रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी खोदकामाची काळी माती ही रस्त्यावर टाकण्यात आली आहे। रस्ता खराब झाल्यामुळे जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला आहे। या रस्त्यावरून रोज या भागातील शेतकरी सोलापूरला आपले शेतमाल घेऊन ये जा करतात। त्यांना हा रस्ता सोडला तर 10 किलोमीटर लांब फिरून यावे लागते। यासाठी आम आदमी पार्टी सोलापूर तर्फे प्रोजेक्ट मॅनेजर कन्सल्टंट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी यांना बोलावून सदर रस्ता टेंडर अटीप्रमाणे लवकरात लवकर रिइन्स्टेट करून देण्यास सांगितले। सदर गावकरी व शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता पूर्वीसारखा वापरण्यायोग्य करावा असा इशारा देण्यात आला। या प्रसंगी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष असलम शेख, उपाध्यक्ष हेमंत जाधव, युवाध्यक्ष निहाल किरणळे आणि रॉबर्ट गौडर उपस्थित होते।